श्रीदेव गजानन प्रसन्न, श्रीदेव रवळनाथ व रंगदेवते वंदन करून ओटवणेकर दशावतार नाट्य मंडळ सविनय सादर करीत आहे दशावतारी काल्पनिक नाट्य कलाकृती शांती सुमन शांती सुमन शांती सुमन। पात्र परिचय: राजा सत्यजित बाळ मेस्त्री, धुरंदर नाना गावकर, कीर्तिमाला चंदू मिसाळे, शांती कांता मेस्त्री, सुमन विठ्ठल गावकर, आई लक्ष्मी सुरेश गावडे, वैद्य विष्णू गावकर, भटजी महादेव भैरवकर, हार्मोनियम बाबल गावकर, तबला बाळ जामदार, झांज रामचंद्र गावकर, सहाय्यक बाबी गावकर, संचालक प्रसाद मटकर। श्रीदेव रमानाथ व रंगदेवते वंदन करून ओटवणेकर दशावतार नाट्य मंडळ स्वानंद सभेने सादर केले आहे दशावतारी काल्पनिक नाट्य कलाकृती शांती सुमन शांती सुमन शांती सुमन। नमितो गजाननामी तुझे दय, नमितो गजाननामी तुझे दय, नमितो गजाननामी तुझे दय, नाट्य निमिति कराब जाला, नाट्य निमिति कराब जाला, नमितो गजानना मी तुझला, नमितो गजानना मी तुझला, नमितो गजानना मी तुझला, नमितो गजानना मी तुझला, आशीर्वाद तव आमात आशीर्वाद तव आमात नाही चिंता नाही भीती, नाही चिंता नाही भीती, नमितो गजानना मी तुझला, नमितो गजानना मनाच्या प्रगतीसाठी स्वातंत्र्य सिंधूचा परित्याग केला आणि या भूपनगरीच्या राष्ट्र सेवेचं रणकंकण या धुरंदरानं आपल्या हाती बांधले। राजकर्त्याच्या आज्ञेनं राजा सत्यजिताची एकुलती एक लाडकी कन्या कीर्तिमाला राजानं मोठ्या विश्वासानं या धुरंदराच्या स्वाधीन केली। राज्य वैभव सोडून अरण्यासारखं निबिड एकांतवास या धुरंदरानं गाठले। ते का कीर्तिमालेला सार शिक्षण देण्याकरता पण राजा अरे या धुरंदराला तू ओळखलं नाहीस। धुरंदराची चाणाक्ष बुद्धी आणि धूर्ता मेंदू याचा वापर करून माणुसकीचा मुंडार खून करणारा राजा सत्यजिताला एक ना एक दिवस हा धुरंदर आपल्या माणुसकीच पाणी पाजल्याविना केव्हाही राहणार नाही। पण ठीक जाऊ द्या, मनातील विचार यावेळी मनात ठेवायचे। ज्या कीर्तिमालेला मी माझ्या सहवासात आणले याच्यातील एकही गवाक्षर कीर्तिमालेला कळू देता उपयोगाचं नाही। पाहूया कुठं राहिली कीर्तिमाला। पण काही का असेना, प्रथम गुरुदेवांना हाक द्यावी हेच खरं। हो गुरुदेव,
शाबास, ये कीर्ती माले तुझ्या येण्याकडे माझे लक्ष वेधले होते. खरंच की काय पण सांग, किती वेळ झाला? वेळेला खरं महत्व आहे. माणसानं जीवनातील वेळ आपली केव्हाही वाया घालवता उपयोगाचा नाही. पण गुरुदेव, आपली आज्ञा घेतली, अरण्याच्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी विश्रांती इसरो चौकदाना हनन करता करता थोडासा विलंब झाला. पण कीर्ती माले, आज तुझ्या बापानं माझ्या साधन तुला केले, तुला विद्या शिकविण्यासाठी या एकांत स्थळी मी आणले. आता माझी तुला आज्ञा आहे, सारी विद्या मी तुला शिकवलेले विद्येची प्रतिती देण्यासाठी आणि घेतलेली विद्या ही पूर्ण आहे की नाही हे पाहण्याकरता आज तू तुझ्या साम्राज्यापर्यंत म्हणजे तुझ्या जन्मदात्या बापापर्यंत जाण्याकरता सज्ज हो. या धुरंधराची तुला आज्ञा आहे. सत्यही तुमचं म्हणणं, जसं जसं तुम्ही शिकवलं त्या त्याप्रमाणे मी अवगत केलं आहे ते. आणि आजच्या दिनी तुम्हाला जर पाहायचं असेल माझी परीक्षा तर नाही माझी. थांब कीर्ती माले, बापा समोर जाणार आहेस, धुरंधरांना शिकलेली विद्येची तिथं तू परीक्षा घेण्याकरता तो सज्ज होई. पण तत्पूर्वी मी तुला जे शिक्षण दिले त्या शिक्षणाची प्रचिती प्रत्यक्षानं मला इथं घ्यावायची, राहा इथं उभी. गुरुदेव काही हक्क नाही. कीर्ती माळी, आज तू खरी परीक्षेला उतरलेस, जा आनंदानं जा आणि तुझ्या जन्मदात्या बापाला मोठ्या स्वाभिमानानं सांगण्याकरता सज्जना की मी आज पूर्ण विद्येत पारंगत आहे. मी आहे तुझ्या माहे. गुरुदेव आपल्याला माझा साष्टांग नमस्कार आहे, फक्त आपला आशीर्वाद हो. येते वा वा ग कीर्ती माळे, विद्या घेतलेली ही दाखवण्यासाठी आज भूपनगरीपर्यंत जाण्याकरता सज्ज झालीस. पण या धुरंधराचा डोळा आहे तो तुझ्या सौंदर्यावर. आज ना उद्या एक ना एक दिवस तरी तुझ्या प्रेमाचा स्वाद घेईल त्याला धुरंधर. भूपनगरी, या भूपनगरीच्या प्रजाजनांकडे पाहिलं की त्यांच्या मनात असणारी आत्मीयता पाहून या राज्यकर्त्याच्या मनाला किती समाधान वाटत आहे. आणि का वाटणार नाही, पार्वती परमेश्वराच्या कृपेनं भूपनगरीचं साम्राज्य आज माझ्या स्वाधीन आहे. भूपनगरी नगरीच्या ऐश्वर्यसंपन्न साम्राज्याचा अमूल्य रत्नांनी जडलेला दैदिप्यमान साम्राज्य मुकुट जोपर्यंत माझ्या मस्तकी आहे तोपर्यंत कलिकाळालाही टळण्याचं स्वातंत्र्य आज माझ्या मनकटात आहे. म्हणूनच आजपर्यंत वैरापासून अभेद्य अशात्र्यानं राखलेली ही भूपनगरी, या भूपनगरीचं स्वातंत्र्य मी अबाधित राखलं आहे. पण आज आज आनंदाच्या विषयात मी डोलतो आहे. गेली 12 वर्ष माझी एकुलती एक कन्या गुरुगृही म्हणजे थर सेनापतीच्या सान्निध्यात विद्याभ्यास शिकण्यासाठी तिला ठेवली होती. पूर्णतया कलेमध्ये निष्णात होऊन ती माझी एकुलती एक कन्या आज आमच्या भूपनगरीत पुन्हा प्रस्थापित झाली आहे. आज आनंदाचा दिवस आहे, पण त्याचबरोबर माझी जड जबाबदारी वाढलेली आहे. आज ती आल्यानंतर तिचं लग्न करून मोकळं व्हावं हीच एक इच्छा. पण ती आल्यानंतर तिच्याच कानावरती हे शब्द घालावे. अहो बाबा आपली लाडकी कन्या कीर्ती मला आपल्या जनाची नतमस्तक होते. जन्मदाता परमेश्वर तुला सुखी ठेवे. बाळे बाळे कीर्ती माले, अगं 12 वर्षाचा सहवास अंतरला आणि 12 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आज तुझंही येणं झालं. बाबा मनाला आनंद झाला, अपत्य प्राप्तीचा आनंद आज या तुझ्या जन्मदात्या बापाला झालाय. बाबा कित्येक दिवसांमध्ये इथपर्यंत येणं झालं, आपली चरण सेवा करावी असं माझी मनमन वाटतंय, म्हणून बाबा म्हणते मी. हे या विक्रांत वीर्येन वसुंधरेचं रक्षण करणाऱ्या न्याय देवती, या धुरंधराचा आपल्याला मानाचा मुद्रा. जन्मदाता परमेश्वर सदा सुखी. पण सांगा राजे, ही आपली लाडकी कन्या मोठ्या स्वाभिमानानं धुरंधरानं पूर्ण शिक्षण देऊन आज तुमच्या स्वाधीन केलेले
धन्य झालो आम्ही। धुरंधर, तुमच्यावरती आमचा पूर्ण विश्वास होता। तुमच्या अंगी असणारं सारं युद्ध कलाशास्त्र आज माझ्या एकुलत्या एका कन्येला तुम्ही शिकवून धन्य केलं। पण सांगा, आज तुम्हा दोघांकडेही पाहिलं असेल, मन तुमचं कसं विचार आहे मला वाटते। तुमच्या मुखावर कोणते तरी विचाराचं चिन्ह उभं राहिले। सांगा, आज या दरबारी तुम्हाला बोलायला कुणाची हरकत नाही। धुरंधर, आजपर्यंतच्या एकनिष्ठतेने या प्रजाजनाची सेवा करून हे राष्ट्र मी सांभाळलं, त्या राष्ट्राबद्दल मला पुढे चिंता वाटते। राष्ट्राबद्दल? माझ्या उदरी पुत्र संतती नसल्यामुळं एकुलती ही एक माझी कन्या ही आता वयात आलेली आहे। योग्य वेळी हिचा विवाह करून जामाताच्या हत्ती कन्यादानाचं उदक सोडावं आणि त्या मिळणाऱ्या पुण्यबळावरती स्वर्गात मोक्षाचं साधन करून कन्या ऋणातून मुक्त व्हावं। पण बाबा, अशी माझी इच्छा आहे। एवढी लवकर घाई का आपल्याला? बाबा सांगा, एवढ्या लवकर माझं लग्न करावं आणि आपल्याजवळ कोण आहे? वेडे, कन्येला वय नसतं पण जनतेच्या डोळ्यात ते वय दिसत। जनता म्हणते की हा बाप वेडा झालाय की खुळा झालाय, तेव्हा लवकरात लवकर लग्न करणं माझी जबाबदारी। पण बाबा, आपली जर इच्छा असेल तर माझं मन सांगते मला, माझा जर लग्न करायचं आहे तर असं लग्न करायचं नाही। काय तर त्यासाठी एक पण ठेवावा म्हणजे स्वयंवर। हा आहे, स्वयंवर नको कीर्ती माले। अग, हे स्वयंवर म्हटल्यानंतर त्या स्वयंवरामुळं कित्येक स्त्रियांच्या सुखी संसारावरती निखारे पडले याचा विचार कर। पण धनी, पुराणकालाकडे लक्ष दे। पण बाबा, माझं जे लग्न व्हायला हवायचं आहे ते फक्त शस्त्रविद्या, शस्त्रविद्येमध्ये जो मला कोण जिंकेल त्याच्या सुमेत मी लग्न करणार आहे। बरोबर आहे राजे। काय म्हणता? एका शूर बापाची वीर कन्या आहे, वीरत्वाना नटलेला वीरत्व करवी अस प्रतिकार करणारी व्यक्ती, शस्त्राला तोड देणारी व्यक्ती आज तिच्या साम्यतेची मिळाली असे तर आज त्याच्यात खरा तुमचा स्वाभिमान आहे। धनी, आपण तिची इच्छा पूर्ण करा। ठीक, जशी तुमची इच्छा। मग कीर्ती माले, उदयिक स्वयंवराची सिद्धता हा राजा तुझ्यासाठी करतो। पण राजे, या बरोबर माझी एक अड आहे। आपण हे स्वयंवर आपल्या साम्राज्यात मांडणार आहात, या भूपनगरीचं वैभव परकीय वैरांच्या डोळ्यात सारखं खळते, पण अशा स्वयंवराच्या ठिकाणी मात्र हा धुरंधर असणार नाही, हे लक्षात ठेवा। ठीक, म्हणजे राष्ट्र संरक्षणासाठी तुम्ही राष्ट्रवे शिव। ठीक, निघालो मी। मग चला, चला कीर्ती माले। बाबा, तुही तुझ्या मैत्रिणींना निमंत्रण दे, जशी आपली योग्य वेळी स्वयंवराच्या मंडपात उपस्थित राहा। लवकरात लवकर येईन म्हटलं। प्रेमी दक्षिणा उच्चारण्याकरता साधने सोपी वाटत असतात, पण ते परमेश्वराच्या कृपाशीर्वादानं सर्वही आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न केला। दुर्दैवाच्या करुणाशिवानं आज मला दगा दिला आणि वधव्याच्या पंक्तीला बसून केवळ हे संपूर्ण राज्य सुरळीत चालविण्याची सुसंधी प्राप्त करून दिली। तरीसुद्धा मी डगमगले नाही। लहान बालकांच्या इच्छेसाठी, केवळ त्यांना जन्म मी दिला आहे, त्यांना लहानाचा मोठा करावा, साऱ्या जगाचा चित्रपट दाखवा याच्यासाठी आतापर्यंत एकाग्रता प्राप्त करून त्यांना सर्व ज्ञान मी देण्याचा प्रयत्न केला, विद्याभ्यासात पारंगत केलं। पण हे असणारे माझे देशबांधव, असणारे सारे स्वर्गाचे माझे मांडलिक, सर्वजण एकमेकाच्या विचारात एकमेकाच्या आचारात राहण्याकरता तयार होत आहेत। म्हणूनच केव्हा हे संपूर्ण राज्य आमचं सुरळीत सारखं चालण्याकरता तयार होत आहे। पण वेड्यांचं अद्याप करून कुठं आगमन झालं नाही, समजावं तरी काय? किती वेळ होऊन गेला म्हणायचा? अरे दादा, दादा, अरे थांब ना। अरे थांब कशाला? हे तुझं नेहमी चालायचं। मी आईला सांगणार हो, मी तुला सांगून ठेवतो। अरे सांग जा आईला, जा सांग। अरे पण तू मारतोस का? त्याला कारण नाही, जा आईला सांग। आई, अरे पण काय झालं का? आई पहा ना। अरे कशाला ओरडता? काय वेळोवेळी दादा मला मारत असतो, तूच त्याला काय ते सांग। अरे पण वेड्या असं झालं तरी का? अगं आई, याला मी का मारतो? का, कशासाठी? हे त्याला विचार ना। अरे पण कशाला मारतोय? अगं आई, अपराधाशिवाय शिक्षा कुणी करू शकत नाही, मला पूर्णपणे कल्पना आहे। आई, मी अपराध केलाच नाही, मग शिक्षा का भोगावी का? अगं आई, त्या मित्रांच्या खोड्या करतो, त्यांना मारतो। अरे व्हायचं, लहान मुलाकडून अपराध व्हायचा? पण यांना अल्लडपणा करायचा किती? हो, हे म्हणणं बरोबर। आपण यांना अल्लडपणा केला असेल तर याला मी सोडणार नाही। आई पहा काय सांगतोय ते। काय सांगतोय ऐकूया। हा आई, यानं याच्या पुढे माझ्या आज्ञा नेहमी राहायला हवं, आणि आज्ञा राहिला नसेल तर यतेश त्याला मार मी देईन। काही हरकत नाही। अरे बरोबरच आहे तुझं म्हणणं सुमन। पहा आई किती रागवली आपल्यावर। आईला वाईट वाटलं, आईची चरण सेवा करणं हे आमचा धर्म आहे।
पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानितायाचा? अरे हे म्हणणं त्रिवार सत्य आहे. मग दे आई, म्हणून सदा सुरका पुत्रांना अपराध करावा असा नियतीचा न्यायच नाही म्हणे म्हणायचं. तुझा शुभ आणि मंगलाचा आशीर्वाद दे आई, नाही आई आमच्या मनाला आम्हा दोघांना शुभ असा आशीर्वाद दे अशी विनंती आपल्या चरणापाशी करतो. मातृभक्ती अतुल शक्ती, मातृभक्ती अतुल शक्ती, मातृभक्ती अतुल शक्ती, त्रिभुवननाथ का द्वारावर बोंब मारतो. काम तरी बोंब मारून नाही, हाक देतोय, हाक देतोय. मग नाही विचारायचं. मग दादा आई कोण ओरडतो आहे हे प्रत्यक्ष मी पाहून येतो. अरे जाऊ नको, मी जातो. अरे जाऊ दे, मी जातोय ना. हो महाराज. ए कशाला बोंबतोय? मी बोंब मारत नाही, मी हाक देतोय. काय 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 सांगतो आहे? या महालात कोण आहे? हा मी आहे ना, मी आहे ना. आपण? मी आलोय. मी? तू तो कोण? अरे मी भूक लागली होणार. अरे बाप रे, आई आई दादा भूक झालं का? आई दादा भूक 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 आई आई दादा दारावर भूत आहे. द्वारावर तो उभा आहे आणि तो म्हणतो आहे मी भू 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 भूत. होय खरंच सांगतो. अरे जा जा बरं पाहुणे, कोणाचं आगमन झालं इथे? दिवसात थोडं भूत फिरतात का? नाही पण जा. दादा तुला भूत खाऊन टाकेल. अहो आपण कोण? मी? हा मी भूम नगरीतील एक सेनापती. भूम नगरीतून आलात? भूम नगरीतून आलेलोय. असं महाराजांचं निमंत्रण आलंय. म्हणजे निमंत्रण पत्रिका घेऊन आलात? हा हा. या 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 पुढे या. ए दे ती माझ्या जवळ. थांब रे. अरे असं काय तुम्ही असं भांडता का? आई हे भूम नगरीहून आले ही निमंत्रण पत्रिका घेऊन घ्या. नमस्कार. जा. अरे जा, त्यांचे काही उठबस जरा कर. बस 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 बस. आम्हाला निमंत्रण पोहोचली येतो आम्ही. पण आई दे ती पत्रिका माझ्याजवळ. अरे पण तू काय वाचणार? हा तू काय वाचणार म्हणजे तुला काय वाटलं? मला वाचायला येत पहा जरा. बरं बरं वाच बाबा. हे पहा आई. दादा क्रुसा न वी वी. होय. वा वा. क्रुसान वी वा वा. चांगला उजेड लावला तिकडे ते. अरे असं काय करतो? क्रुसा वी वी हे तुला कळत नाही म्हणजे? अरे त्याचा अर्थ फार वेगळा आहे. अरे आहे तसं मी वाचतोय. तसं नाही. कृतानि शास्ता नमस्कार विनंती विशेष. हे पहा त्या राजकर्त्याची कन्या तिचं स्वयंवर आहे. तिचं नाव कीर्तिमाला आहे. कीर्तिमाला? हा हा. दादा दादा तिचं जर नाव असं असेल तर कीर्ती ती तुला आणि माला ती मला. वा वा. म्हणजे त्या राजकर्त्याच्या दोन कन्या आहेत. अरे तू समजतोयस काय? दोन नाही ती एकच आहे. हा लग्नाला उतावळी झालाय, याचं लग्न लवकर करायला हवं. अरे कीर्तिमाला हे शब्द एकच नाव आहे. एकच नाव आहे? हा ती या शब्दाच्या नावाची ती एकच कन्या आहे. मला वाटलं माला ती मला गेलं. तेव्हा या स्वयंवरासाठी प्रत्येक युवकाने यायचं आहे. आणि विशेष सूचना म्हणजे ही कीर्तिमाला शस्त्र विशारद आहे. अरे बाप रे. हा शस्त्र विशारद म्हणजे? शस्त्र विशारद म्हणजे? अरे ती युद्ध करते. युद्ध? नको 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 नको, ते आम्हाला नाही जमणार. मग आई बरं, या पत्रिकेचा मान राखायला हवा. मान राखला पाहिजे. यासाठी मी सांगते कुणी जायला हवंय. कुणी जायचं सांगते? या ठिकाणी वेळ न लावता लवकर लवकर तू स्वतः जा. ठीक. मग आई तुझी आज्ञा पालन करून
यावेळी भूक नवीन मी निघालो येतो रे. दादा 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 जरा थांब. काय मी विनंती करतो. काय म्हणून? हे बघ मी तुझ्या समेत येऊ का रे? अरे पण तुला मी देईन. आईला पाठवायला नको. आईला विचार. पण तू आईला सांग ना. सांगतो सांगतो. कदाचित आई माझ्यावर आगवे. आई हा पहा यावेळी माझ्या बरोबर यायला रडतोय, याला मी घेऊन जातो. आई देऊ ना याला. अरे नेणार कसा, पण यावेळी त्याची अल्लड वृत्ती आहे. तिथे गेल्यानंतर कुणाच्या कोणत्या कागळ्या काढील हे सांगता येणार नाही. याकरता त्याला न घेणं हे फार बरं. मला त्याची पूर्ण कल्पना आहे. हा खोडसोळा आहे. कुणाची कुणाचं काय करीत तर कुणाचं काय करण्यासाठी सिद्ध होईल सांगता येणार नाही. यासाठी तू चिंता करू नको. त्याच्यावर पूर्ण मी लक्ष ठेवून त्याला सुरक्षित या ठिकाणी घेऊन येईन. नेतो मी त्याला. नाही असं असेल तर चला. प्रभू एकलिंगजी तुम्हाला विजयाचे विजय प्राप्त करून देण्याकरता तयार होईल अशी माझी नम्र विनंती. परमेश्वराची चरणी येतो. विजयी करील गुणनिधान, विजयी करील गुणनिधान, विजयी करील गुणनिधान. तुझा प्रभू हर खचित जाण, तुझा प्रभू हर, तुझा प्रभू हर, तुझा प्रभू हर खचित जाण. विजयी करील गुणनिधान, विजयी करील गुणनिधान, विजयी करील गुणनिधान. गो ब्राह्मण प्रतिपालनम, गो ब्राह्मण गो ब्राह्मणम, गो ब्राह्मण प्रतिपालनम, धरतुरुदयेचि ध्यानम, धरतुरुदयेचि ध्यान. स्वजनमान वचन जान, स्वजनमान वचन जान, विजयी करील. लवकर लवकर चला आई, पण लवकर लवकर या. आई आई काळजी करू नको. अरे सुमन चल पुढा. अरे दादा सुमन चल पुढा. पण दादा 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 जरा थांब. अरे बाप रे सुमन. दादा सुमन. दादा दादा हा प्रकार तरी काय? सुमन भिऊ नको, चिंता करू नको. माझ्या पाठीमागे उभा राहा. मला भीती वाटते. पहा हे चक्रीवादळ, आणि या चक्रीवादळात जिकडे तिकडे हे व्याघ्र सारखे सैरावेरा पडत आहे. बाप रे भिऊ नकोस. थांब दादा. अरे लढू नकोस. काय करू? थांब तू असं कर, या वृक्षावर चढून राहा. त्या व्याघ्राचं हरण करून मी त्वरित या ठिकाणी येतो. वरचर चल लवकर. पण दादा मी जातो त्या वृक्षावर, पण लवकरात लवकर मात्र. चिंता करू नको, मी त्वरित आहे तुझ्या पाठीमागे. घेऊ नको. मग खाली उतर. नाही चिंता करू नको. अरे बाबा सुमन सुमन हे काय झालं? दादा सुमन तू खाली का उतरला? दादा अरे मी तुला खाली उतरू म्हणून सांगितलं होतं ना. दादा अरे केवढा हा प्रमाद घडला. तू व्याघ्राचं हनन करण्यासाठी मला या वृक्षावर चढून राहायला तू सांगितलंस. मी त्या वृक्षावर चढलो खरा, पण समोरून एक व्याघ्र माझ्या सामोरं येतो असा मला भास झाला. आणि दादा त्याच वेळी मी त्या वृक्षावरून खाली पडलो. खाली पडताच दादा एका वारुळात माझा पाय पडला. काय वारुळावर पाय पडला? आणि त्या वारुळातून त्या वारुळात काय सर्प? नाग सर्प बाहेर पडून त्या सर्पानं मला दंश केला. अरे सुमन थांब, सुमन थांब. मी तुला आताच्या आता घोड्यावर घालून घेऊन जातो. चल आपण जाऊया. चल माझ्या खांद्यावर बैठ. नको दादा. काय तू मला राज दरबारे नेतो? वर हा तुझा कनिष्ठ भ्राता. दादा सुमन तू असं काय करतोय? माझी अखेरची एकच इच्छा तू परिपूर्ण करशील का? कोणती तुझी इच्छा? हे बघ आमची आई आमच्या आमची दोघांची वाट पाहत असेल. सुमन हा सुमन काय बोलतोय तू? सुमन तू असं हे बोलू लागलास तर मी काय करू सांग? तेव्हा दादा माझी एकच इच्छा कोणती परिपूर्ण करशील का? काय काय तुझी इच्छा बोल. एकच की आमची आई वाट पाहणार. हा मग तू जर राज दरबारी गेलास आणि आई तुला भेटली तर आई नाही मी जाणार. मी तुला सोडून राजधानी नाही जाणार. नाही दादा तिथं सुमन तिथं शांती शांती तिथं सुमन. नाही माझ्या इच्छेसाठी तुला राज दरबारापर्यंत जावंच लागेल. सुमन तुला टाकून मी कुठं जाऊ? पण हे घडलेलं साकल्य वर्तमान माझ्या आईला न सांगताच दादा माझ्या आईनं जर का तुला विचारलं की सांग शांती माझा सुमन कुठं आहे, तर माझ्या आईला एकच सांग की आई आहे तो सुमन आणि मिला तो शांती. सुमन सुमन सुमन.
झालेले, काय घडलं हे? माझा सुमन माझ्या देहातील प्राण गेलात, या ठिकाणी मी काय करू? माझ्या आईनं तर मला विचारलं माझा सुमन कुठं आहे, मग मी काय सांगू? आई आई गेला तुझा, आमचा सुमन गेला. ठीक आहे सुमन, मी आईपर्यंत जाऊ नये, तोपर्यंत तुझ्या प्रेताचं रक्षण व्हावं यासाठी हे पहा माझ्यावर अंगावर असणारं वस्त्र मी तुझ्या अंगावर घालतोय. तुझ्या चरणाची धून माझ्या मस्तक मी चर्चित करतोय. सुमन येतो, सुमन येतो. जम्यावर खोकल्यावर तापावर याच्यावर त्याच्यावर मुलं होण्यावर मुलं न होण्यावर औषध. आज सकाळपासून या गावात फिरतोय, पण माझ्याजवळच औषध घेण्याकरता कुणी तयार होत नाही. ओ मामी, तुमच्या मामा करता औषध घ्या. ओ काकी, तुमच्या काका करता औषध घेण्याकरता तयार व्हा. ओ आई माई अक्का घ्या, तुमच्या लहान मुलाकरता औषध घ्या. ओ माझ्याजवळची एक मुली घेतली तर तुमच्या अंगात 52 रोग असले असतील ते मात्र नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही. 52 रोगावरती हे औषध लय गुणकारी, 52 रोगावरती हे औषध लय गुणकारी. घ्यावो घ्या तुम्ही, घ्यावो घ्या मुली उगाळून घ्या. घ्यावो घ्या तुम्ही, घ्यावो घ्या मुली उगाळून घ्या. घ्यावो घ्या तुम्ही, घ्यावो घ्या मुली. जम्यावर औषध, खोकल्यावर औषध, तापावर औषध, ह्याच्यावर औषध, त्याच्यावर औषध. घ्यावो घ्या तुम्ही, घ्यावो घ्या मुली उगाळून. घ्यावो घ्या तुम्ही, घ्यावो घ्या, घ्यावो घ्या तुम्ही औषध. खे सकाळपासून संपूर्ण गावात फिरलो, पण माझ्याजवळची मुली कुणी घेत नाही म्हणून या अरण्यात आलो. आता आपणाला लागणारी औषधे घ्यावी आणि त्यानंतर पुढच्या गावाला जावं. पण मध्यान काळ झालेला आहे, थोडा वेळ विश्रांती घ्यावी हे योग्य. अरे बापरे, हा काय प्रकार? मी बसण्याकरता गेलो तर हा तरुणा ताठा एक कुणीतरी तरुण या घनदाट अशा अरण्यात झोपी गेलेला आहे. ए बाबा उठ, ए काका उठ, ए मामा हा उठतो नाही याचा प्रकार का? आपण हालून पाहावं. अरे बापरे, हा तर एकदम थंडगार. याच्याजवळ पाहिलं असेल तर याचा थोर घराण्यात जन्म झालेला आहे, पण हा असा का? अरे बापरे, याचा पाय तर अगदी काळ चिकर पडलेला आहे, अर्थात खात्रीने याला सर्पदंश झालेला आहे. तेव्हा माझ्याजवळची मोळी उगाळून याला द्यावी आणि काय गुण येतो ते पाहावं, असंच करावं. औषध लय गुणकारी, 52 रोगाम औषध. घ्यावो घ्या तुम्ही, घ्यावो घ्या मुळी उगाळून. हा माझ्याजवळची औषधी दिली, हालचाल करू लागला. मला वाटतं याचा परिणाम काहीतरी होतोय. हे कोण रे तू? मी हो, माझं नाव सुमन. सुमन इथे काय करत होता? शांतीपूरचा युवराज शांती म्हणजे राजघराण्यात तुझा जन्म आणि त्याचा कनिष्ठ भ्राता सुमन अशी माझ्या देहाला. काय करत होता? हे पा, भूपनगरीचे राजकर्ते आणि त्यांची कन्या कीर्तिमाला, त्या कीर्तिमालेचा स्वयंवर होत. शांतीपूरचा राजकर्ता राजा शांती आणि त्याचा कनिष्ठ भ्राता सुमन असे माझ्या देहाला संज्ञा. मग इथं काय करत होता? हे पा, भूपनगरीचा राजकर्ता आणि त्याची कन्या कीर्तिमाला, त्या कीर्तिमालेचा स्वयंवर होत आणि त्या स्वयंवरासाठी माझ्या आईची आज्ञा घेऊन
मी आणि माझा भ्राता स्वयंवर पाहण्यासाठी या गंधाडस अरण्यातून मार्गाने मार्गक्रमण करत असताना तिथं वादळ निर्माण झालं आणि त्या गंधाडस अरण्यात व्याघ्रांची एकसारखी पळपळाट आणि त्याच्यामुळं जीव भीतीनं भीतीग्रस्त झाला. आणि त्यावेळी माझ्या बंधूनं मला सांगितलं की सुमन, हा भला मोठा वृक्ष दिसतो आहे, त्या वृक्षावर चढून तू राहा. जे व्याघ्र आहेत त्या व्याघ्रांना मी ठार मारून लवकरात लवकर मी तुझ्यापर्यंत येतो. माझा बंधू माझ्यापासून दूर गेला आणि एक व्याघ्र माझ्या अंगावर चाल करून येतो आहे की काय असा मला भास होऊ लागला. आणि त्यावेळी त्या वृक्षावरून माझा तोल निसटून मी खाली पडताच एका वारुळात माझा पाय पडला आणि त्या वारुळातून काळा नाग सर्प बाहेर पडून त्या सर्पानं मला दंश केला. सुमन, हे सारे मी ओळखलो आणि सर्प दंशावरती मी तुला औषध देऊन पुनर्जीवन दिलेलं आहे. जा घरी, आई तुझी वाट पाहत असेल, लवकरात लवकर घरी जा. वैद्यराज, मी तुमचे उपकार जीवनाच्या अंतापर्यंत विसरणार नाही. केव्हा तरी या आणि आम्हाला भेटा. म्हणजे उपकार कसले, आमच्या घराण्याचा पिढीजात धर्म आहे की दुसऱ्यावरती उपकार करावे. जा आई वाट पाहत. बरं, थोरांचे विचारे सदोदित थोरत असतात. नमस्कार करतोय. हो, आता तरी माझ्या जवळच कोणीतरी औषध घ्या. अगदी पहा, तुमच्या मुलात, नवऱ्यात, भाव, सुनबाई कुणाचाही दोष असो, रोग मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. बावन रोगावरती औषध लय गुणकारी, बावन रोगावरती औषध लय गुणकारी. घ्यावो घ्या, तुम्ही घ्यावो घ्या, मुळी उगळून घ्या. समजाव, वेळे दोघेही निघून जाण्याकरता तयार झाले पण अद्याप कुठे यांचा पत्ताच नाही. समजायचं तरी काय, पण हा काय प्रकार असायचा? आई, कोण शांती? अरे प्रकार काय हा? नेत्रावडे गंगळे म्हणासारख्या वाहत आहेत, म्हणजे या मातेना समजावं काय? अरे सुमन, काय तुला लावून टोचून बोललाय का? कुणाचा अपराध नाही ना केला? कुणाच्या गोष्टीला नाही ना गेला? अरे काय झालं, बोल ना. म्हणतो सुमन, मला लावून टोचून बोललं असतं तर फार बरं झालं असतं, पण जे काय घडलंय ते तुला सांगणं फार मुश्किलच आहे. माझ्या रक्ताची शपथ आहे तुला, जो काय प्रकार घडला तो सरळीस स्पष्ट मला कथन कर. आई, केवढी जगर जखम माझ्या हृदयावर घातलीस. आई आई, आम्ही सहवासाठी जात असताना मार्गात वादळी चक्रण वादळ निर्माण झालं आणि त्या वादळात मोठमोठाले व्याघ्र आमच्या अंगावर येऊ लागले. त्याचं हनन करण्यासाठी मी पुन्हा साठवलो. एका वृक्षावर सुमनला मी ठेवलं होतं. सुमन पुन्हा खाली उतरला. व्याघ्राचं हन करण्यासाठी पुढे सरसावलं असता एका वारुळावर त्याचा पाय पडला आणि त्याच्यातील काळ सरपणं त्याला चावा घेतला. म्हणजे माझा सुमन, अरे माझा सुमन जिवंत आहे ना? अरे सुमन जिवंत आहे ना, बोल ना. म्हणते काय घडलं, काय समजायचं? कसं सांगू तुला का सुमन, झालो की आता संपून पडलो की गेला. सुमन सुमन तुला माझे चंद्र सूर्याप्रमाणे असणारे दोन्ही तारे एक तारा मावळा गेला. ज्याच्यासाठी मी सर्वस्व माझं आयुष्य संपिलं, तो माझा तारा तुटून या भूमीवर साली पडण्या करता तयार झाला म्हणायचा. हे दुर्दैवाच्या विचित्र फेऱ्या, नको हे जीवन, नको हे जगणं, सारं सारं असह्य झालं म्हणायचं. कशाला मी माझे जीवन जगण्या करता तयार हो देवा. आई, आता मी काय करू? तू जर अशी रडत राहिली तर मी विधात्या दैवी माझ्या सांगविदात्या, दैवी माझ्या काय से लिहिले, काय से लिहिले, भवितव्याचे ताट कशाने सोडिली सुख सागरिया.
जीवनाच्या सागरी कुठे नाही दिसत किनारा झाले मी बावरी देवा झाले मी बावरी देवा झाले मी बावरी आता घडूनच त्याचा काय उपयोग आहे अरे रडू नाही तर काय करावं सांग अरे चंद्र सूर्याप्रमाणे असणारे तेजस्वी तारे आज या भूमीवर सारखे तुटून पडण्याकरता तयार आले आतापर्यंत मी मानानं जगत होते अरे जगात तोंडा करा मला जागा नाही शिल्लक राहिली म्हणायची आई दुर्दैव आपलं आहे अरे मग त्याचं प्रेत तर इथं आणलंय का आई प्रेत कसं आणायचं जिथे लाखाचा प्राणी गेला तिथे प्रेताची काय किंमत आहे आई ते दृश्य माझ्या त्यांना पाहावलं नाही म्हणून मी या ठिकाणी तुला सांगायला आलो म्हणजे एकत्रित केवळ माझ्या मनावर अशा प्रकारची भुरळ पाडण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही मला नाही लक्षात नाही एक तर तो वेडा होता अरे वेडा असला खुळा असला तरी प्रत्येक मातोश्रीला तो प्रिय असतो आणि त्याच्यासाठी माता स्वतःच जीवन जगण्याकरता तयार असते मग त्या मातेचं अंतकरण ओळखण्याची सुशक्ती नाही तुझ्या हात म्हणायची एकदा मला पूर्णपणे कळून चुकत आहे की निवळ तू त्याचा खून केला निवळ तू त्याचा खून केलाय काय बोलतीस सत्य तू मला जन्म नाही दिलास माझी जन्माची आई नसली तरी कर्माची आई आहेस ज्या आईनं मला जन्म दिला ती यहलोक आता संपून परलोक गेल्या दिवसापासून मला लहानाचं मोठं केलंस तुझ्या मृत अंकावर मला खेळवलंस आणि आई हे शब्द तुझ्या मुखातून ऐकताना या शांतीचं मन कसं पाण्यात पडलेल्या ढेकळाप्रमाणे विरघळून गेलं मार वाटते तेवढं मला मार पण या शब्दानं मला हिणू नकोस वाटल्यास माझे पंचप्राण घे पण मला मला या शब्दाला हिणू अधिक बोलत राहण्यापेक्षा याच वेळी तुझी राजमाता काय करते याकडे लक्ष दे अरे जगरिंदा जगपाठ टळावी याच्यासाठी याच वेळी मी तुला हद्दपार करते हद्दपार हद्दपार आई या शब्दाला या ठिकाणी बळी पडलो नसतो पण ही राजमाता ही राजाज्ञा मान्य करू हा तुझा शांती यावेळी हद्दपारीच्या शिक्षेला जात आहे आई तुझा शेवटला आशीर्वाद असावा जगलं वाचलं तर पुन्हा तुझं दर्शन घेईल येत आई दे मला आशीर्वाद दे जा आशीर्वाद नाही तो नाही पण शेवटची ही लाच घेऊन जा चालतो वय तू आई तू मारलेली लाच मला स्वर्गात पोचवी पण शेवटी शेवटी तुला शांती शांती हे शब्द आठवतील आई काय करावं कसं मी जीवन जगण्याकरता तयार होऊ कशासाठी मी माझं जीवन जगू काय प्रकार असायचा माझ्या बंधनं तिकडं काय सांगितलं असेल कोणास ठाऊ पण पुनश्च मी जिवंत झालो हे आनंदाचं साकल्य वर्तमान माझ्या आई दादाला जर का कळलं असेल तर खरोखरच त्यांचा आनंद गगनात मावेनासा उचलायशिवाय राहणार नाही हा आवाज कोणी करत असेल कोण आई कोण सुमन तुझा सुमन आहे सुमन आई आई वेड्या पण तुला सर्पदळ झाला होता नाही का होय आई मग सर्पदळ झाला असेल तर पुन्हा जिवंत कसं झाला पण तुझ्या पुत्राचं दैव बलवत्तर असल्या कारणानं एक वैद्य नामक व्यक्ती तिथे निर्माण झाली आणि मी तिथे मूर्छित पडलो असताना त्या वैद्यानं आपले उपचार केले आणि त्यातूनच मी चांगला झालो आणि पुनश्च भेटण्यास दुर्दैव दादा कुठं आहे काय समजावं कुठच्या शब्दाने याच्या मनाची मी समजूत घालण्याकरता तयार हो काय सांगू मी याला की याचा दादा कुठं आहे म्हणून कारण आई मी पुनश्च जिवंत झालोय माझ्या दादाला कळलं पाहिजे सुमन सुमन हा प्रश्न तू विचार नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे मातेला देऊ नये हेच योग्य तू संशयित बोलू नकोस यावेळी तू सहसा सहज बोलण्यासाठी तत्पर होते पण मला सांग माझ्या बंधूला भेटल्याशिवाय नाही आई नाही माझ्या मनाला स्थिरता सुमान ऐक तर काय ते अरे तुझी दुःख वार्ता मी ऐकली आणि माझी तळपायाची आग सारखी मस्तकी बनवून गेली माझा वेडा असला खुळा असला तरी सुद्धा त्या प्रत्येक मातेला प्रिय असतो आणि त्याच्यासाठी माता स्वतःचे पंचप्राण खर्च करण्याकरता तर असते अशा प्रकारचं दृश्य मी जाणून केवळ मी माझ्या शांतीचा विचार पुसत न करता खून केला असं समजून त्याला मी हद्द पार केला आता नाही तर तुझ्या दिवशी आपण काय ग तू करण्यासाठी तत्पर झालीस एका निष्पाप निष्कलंक अशा देव माणसाला या शांतीपुरातून तू हद्द पार केलास नाविला जाणं करावं लागलं अगं शांती हा तुझा पुत्र जरी नसला तरी माते शांतीचा स्वभाव काय आहे
याची पुरेपूर कल्पना तुला आली पाहिजे होती. आई यावेळी मला तर असं वाटत आहे की हा तुझा पक्षपात, हा तुझा सौती मत्सर. अगं सौती मत्सराचं वादळ तुझ्या अंगात जागृत झालं. मी तुझा पुत्र आहे, शांती हा कुणा दुसऱ्याचा पुत्र असल्या कारणानं माते हे राज्य आपल्या पुत्राला मिळावं या हेतून चांडाणी माझ्या बंधूला हद्द पार केलंस. मग आई ऐक, यावेळी तू माझी आई नव्हेस, मी तुझा पुत्र नव्हे. माता आणि पुत्र याचे धागे तार दिशी तोडू. अगं ज्या बंधूसाठी आतापर्यंत माझा जीव जात होता, या शांतीपुरात फिरत असताना सारे अबालुद्ध प्रजाजन म्हणत होते की ही चंद्र सूर्याची जोडी, तोचा सूर्य मावळला. धिक्क धिक्क असं माझं जीण. मग आई, या अशा अधर्मी राज्यात मला नाही राहता येणार. आज माझ्या शांती तिथ कुठं काय करतोय कुणास ठेवूक. तीच भर पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात माझा बंधू काय करेल हे सांगता येणार नाही. याच्यासाठी आई यावेळी मी घरोशी प्रतिज्ञा करतो आहे, हे मला राज्य नको, हे तुझा वैभव नको, हे तुझा ऐश्वर्य नको. थांबा, तुझा तुलाच लक्ष असं जीवावर काय कशाला ओढतोयस? अरे कशाला आकांत दणव करण्याचा प्रयत्न करतोयस? थांब, अरे हे राज्य तुझंच आहे, मला हवंय का? हे राज्य वैभव आहे, सर्व काही तुझंच आहे, तू घे. मी आज काय पिकलं पान झडलं हा माझा न्याय म्हणाला. आई, हा तुझा पुत्र तुला सांगतो आहे, मी तुझ्या राज्यावर थुंकतो. हे मला राजवैभव नको, वस्त्र अलंकार नको. घे हे वस्त्र अलंकार, घे वस्त्र अलंकार. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे. बा शांत हो रे, शांत हो. जर तारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. पांघरशी जरी असला कपडा, पांघरशी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. दादा दादा नाही करे तुम्हाला भेटणार, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करीसी नाटक तीन प्रवेशांचे. एक धागा सुखाचा, शंभर धागे. नाही नाही मी राहणार. याच वेळी जिथं माझा शांती तिथं हा सुमन, ज्यावेळी त्याच्या माझी गाठभेट होईल त्याच वेळी या तुझ्या राज्यात मी येईल. नसेल तर नाही निघालो. दादा 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 सुमन सुमन. या जगात आता याच्या पुढे माझा वाली कोण आहे? देवा, माझ्या देवाचं हे चक्र असं तू काल फिरविलास. मी कोणत्या जन्मी असं पाप केलं म्हणतो केलं होतं म्हणून त्या पापाचा माप भोगावं लागलं मला. भगवंता, मी असा कोणत्या जन्माचा ऋणी होतो रे? नैव माझे मदबली का आज ऐसे कोपले. दैव माझे मदबली का आज ऐसे कोपले. विरह दारी मम जीवाला सौख्यता रे संपदे. दैव माझे मदबली का आज ऐसे कोपले. दैव माझे मदबली.
असत, चालायला शक्ती नाही, बोलायला त्राण नाही अशी स्थिती झाली आहे. ढकलत ढकलत या मार्गाने चाललो, पण अलीची मुलं ही चेष्टा करतात. कुणी दांडा पळवितात, कुणी खडे मारतात, तर कुणी कासोटा सोडतात. काही मुलं चांगली आहेत, मला पाहतात म्हणतात अण्णा आले अण्णा आले अण्णा आले. कुणी म्हणतात केशा भटजी, कुणी म्हणतात नारा भटजी, कुणी म्हणतात माधव भटजी, तर कुणी म्हणतात दामोदर भटजी. दामोदर म्हटलं का इकडे तिकडे पाहतो, कुणीतरी येऊन दामोदरी. पण जाऊ द्या, आता पाच घरं माधवगिरी मागावी आणि काहीतरी आपल्या आयुष्याचे दिन कंटावी. हो, पण सकाळ येता येता भूपानगरीच्या राजकर्त्याचं निमंत्रण आलं. त्याच्या म्हणे कन्याचा सोयवर आहे, त्या सोयऱ्याच्या ठिकाणी या वृद्ध ब्राह्मणाला बोलो आहे, म्हणून या मार्गाने चाललो आहे. ढकलत ढकलत बस. आता यापुढे जगात जगण्याचा काही आपला अधिकार राहिला नाही. माझं कुणी नाही, या या खडकावर आपण उडी घ्यावी, उडी घ्यावी. अहो अडवणारे तुम्ही कोण आहात? मी एक वृद्ध ब्राह्मण आहे. मग मला तुम्ही अडवता का? अरे तुझ्यासारख्या पोरांना आत्महत्या करणं हे शोभत नाही. हे पहा, ब्राह्मण श्रेष्ठ हो. माझ्या जीवनात आता जगण्यासारखं काहीच शिल्लक नाही, ना आई ना बंधू ना पिता. या जगात माझं मायेचं कुणी नाही म्हणून मी या ठिकाणी आत्महत्या करतोय. अरे कुणी नाही म्हणून आत्महत्या करतोय, मग मी आहे. मी तुला माझ्या मुला सांभाळल्याप्रमाणे सांभाळीन. मग ते झालं, आपण निघालात कुठं? मी सोयवाराला जातो आहे. सोयवाराला? हा, त्या ठिकाणी मी येऊ का आपल्या बरोबर? विचारतोय का? बरं झालं, मला तुझी सोबत झाली. आपण जाऊया. कोण हा जिकडे तिकडे विजयचा लखलकाट? स्वयंवर मंडपाची सिद्धता होऊन माझ्या एकुलत्या एका कन्येचा स्वयंवर होणार. अहो राजे, साष्टांग प्रणाम. इच्छित का मला सुफल असेल तू? पण आपण कोण? माझं नाव, हा माझं नाव धैर्यधर. धैर्यधर? हा हा. आणि आपलं राहण्याचं वस्तीस्थान बदलापूर. बदलापूर? ठीक. मग या स्वयंवरात तुमचं निमंत्रण आमच्या पर्यंत पोहोचलंय. ठीक. निमंत्रणाला मान्यता देऊन तुमच्या या भूपनगरी पर्यंत माझे येणं झालंय. मग आपण आपल्या स्थानी विराजित व्हावा. ठीक. देशोदेशीचे राज्यकर्ते आपापल्या स्थानी विराजित झालेले आहेत. माझ्या निमंत्रणाला मान देऊन माझ्या कन्येच्या स्वयंवराला उपस्थित झाले. येईलच थोड्या वेळात माझी कन्याही. असं पुढे पुढे. महाराज, हा वृद्ध ब्राह्मण आपल्याला आज नमस्कार करतो. मंगल आशीर्वचन आहे. श्रेष्ठ, योग्य झालं. माझा देव तुझं कल्याण करी. बसा बसा बसा. अहो बाबा, अहो बाबा, मंगल क्षत्रेचं आशीर्वचन आहे. योग्य वेळी तू उपस्थित झाली. पहा, स्वयंवराची वेळ समीप आलेली आहे. देशोदेशीचे राज्यकर्ते आपापल्या स्थानी विराजित झालेले आहेत. अर्थात तुझ्या हाती शस्त्रदेवता आहे. प्रत्येक वीर क्षत्रियाच्या हाती शस्त्रदेवता आहे. अर्थात दोघांच्या संघर्षात ज्याला विजय मिळेल त्याच्या कंठी तू तुझी वरमाला अर्पण करावीस. या ठिकाणी जे आलेले राजकर्ते ते माझ्यासमोर युद्ध करतील आणि जे मला जिंकतील त्याच्यासमोर मी लग्न करावं असं हे माझं सहर आहे. मग होऊ दे, विलंब कशाला. आज तुमच्या शस्त्राला तोडण्यासाठी हा पहा, मी हाती शस्त्र घेऊन आज तुमच्या समोर वय तुमच्या आमच्या स्वतःची तुलना. आपला मान अपमान जर होऊन असेल तर आल्या मार्गे तुम्ही चालते. वाईतून एक क्षण सुद्धा या ठिकाणी थांबू नका. बस.
जातय पण लक्षात ठे। हा जा म्हटलं पूर्णपणे माझ्या ध्यानी आहे। अहो बाबा यावी या ठिकाणी एक सुद्धा वीर पुरुष नाही की काय? काय माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी कुणीच येत नाही। म्हणजे माझ्या एकुलत्या एका कन्याच्या हाती असणाऱ्या शस्त्राशी संघर्ष करण्याला या पृथ्वीतलावरती एकही वीर नाही। सारे वीर संपले की काय? वीर आहेत मी आहे, जा माझ्या जवळ शस्त्र। हे विजयी ठरले या वीरानं तुला तुझ्यावरती विजय मिळवले। माझ्या हाती असलेली विजयी माळा त्यांच्या कंठी अर्पण करावी अशी माझी इच्छा आहे। मी तुमचं मन ओळखलं, तुम्ही हताश दिसत आहात। मी ब्राह्मण पुत्र नाही, मी शांतीनगरचा। माझं नाव शांती, माझी आई लक्ष्मी आणि माझा बंधू सुमन सेवासाठी असता आमचा बंधू ताता तो झाल्यामुळं मी युवराज आहे। येतो मी क्षत्रिय आहात, मग माझी एकुलती एक कन्या आज मी तुमच्या संसाराचा धुवा उडवीन। त्याला धुरात काय समजावं आई? जीवन कसं आई? शांती अरे सुमनचं आगमन झालं आहे। सुमन हो सुमन सुमन आमचा जिवंत आहे। मग आई मी देवपूजनाचा जाते आहे, जा तू लवकर लवकर। ठीक आहे थोडा वेळ साई माझं लग्न झालंय किती मानायची येतो मी। खरंच बाई या अरण्याच्या ठिकाणी वाट पाहते आतुरतेने ते माझ्या पतिदेवा। मनातील आश्रय आकांक्षा पूर्ण केली, ज्याच्या कंठी तू तुझ्या प्रेमाचे प्रेम माळा अडकवण्याकरता सज्ज झाली तो तुझा सौभाग्याचा धनी। नाही 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 म्हणते धुरंधर खोट आहे। नाही म्हणते मुळी देणार मध्यंतरी येणारा तू कोण? अन्यायाला प्रतिकार करणारा एक न्याय माणूस तुझ्या समोर उभा आहे। तुझ्या दृष्टीने अन्याय असेल पण माझ्या दृष्टीने करताय ते मी योग्य कसे? अरे चार कर्म करतो आहेस, पापी अभिलाषा उराशी भागून एका परस्त्रीची संमती नसताना तिच्यावर जुलूम जबरदस्ती करणारा नामर्द वेगळा, यावेळी तुझ्या देहाची चिरफाळ करून तुझी लाभ बंद करून तुझ्या दृष्टीने हा अत्याचार असेल। तुझ्या दृष्टीने हे जार कर्म पाप असेल पण माझं मन मला गाई देतोय की धुरंधर कर्तव्याचे योग्य करतोय आणि जो कोण माझ्या कर्तव्याच्या आड येईल त्याच्या प्रेताची पायघडी केल्याशिवाय धुरंधर। अरे मुखानं बोलण्यापेक्षा प्रत्येकाला ते कृती नाची मग क्षणिक सुखाच्या अनिवार लासण औतप्रोत धरलेलं तुझं जीवन यावेळी मातीमोल करण्यासाठी मी इथं उभा आहे। मग ठीक ना कुणाची ज्याच्या शौर्य असेल नमस्कार। पण आपण कोण? मी तुम्हाला तेच विचारते आपण कोण आहात? माझं लग्न झालंय, नवीनच लग्न झालं। माझ्या पतिदेवाचं नाव नाही हो ते या जगात नाहीये। माझे पतिदेव शांत पण तुझ्या पतिदेवांच्या देहाला सोडण्या काय? शांती शांती होय। अरे रे शांती कदाचित माझा तर बंधू नसेल ना, पण मला सांग तुझ्या पतिदेवांचा घात कोणी केला? हो ज्याचा तुम्ही घात केला त्यानेच माझ्या पतिदेवाचा घात केला। मग चांग माझ्या बंधूची मला खात्री आहे, माझा बंधू पराक्रमी आहे, अर्थात जिथं माझ्या बंधूचा घात झालेला आहे मला दाखवण्यासाठी तत्पर आहे। चला म्हणते आई 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 माझ्या आईचा घात झाला, कुणी चांदण माझ्या आईचा घात केला तो माझ्या हाती सापडला असता तर त्याचा नडीचा घोट घेतला असता। आई आता मी काय करू? सुमंदर विचारलं माझी आई कुठे आहे तर मी आई काय सांगू? आई आई माझा दादा कुठे आहे हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी मला इथपर्यंत यावं लागलं। कोण दादा? आई गेली, आई गेली। दादा पण असं काय झालं आहे? दादा तुझा सुमन तुझ्या समोर उभा आहे। पण दादा तू निराश का?
आपल्या आईचा घात कुणी केला? माझ्या आईचा घात, आई धिक्क धिक्क असं माझं जिण भगवंत पाहण्यासाठी आलो काय आणि शेवटी माझ्या नेत्रानं पाहतोय ते काय? शाबास, एकंदरीत आज तुझ्या बोलण्याचा मला संशय येऊ लागला. या माझ्या आईच्या महालात कोणी नाही आणि माझ्या आईनं तुला हद्दपार केल्या कारणानं ती जिज्ञासा उराशी मागून शांती माझ्या आईचा घात तू केला. अरे कुटील कारस्थान करून माझ्या आईचा घात करणाऱ्या चांडाळा यावेळी तुला जिवंत सोडणार नाही. सुमन केवढं हे पाप, काय हे शब्द तुझ्या मुखातून उकले गेले? अरे तुझी आई आणि माझी आई काही वेगळी का? आपल्या आईचा घात करण्यासाठी मुलगा केव्हा सिद्ध होईल का? मी तुझ्या आईचा घात नाही केला, मी पापी नाही, मी दोषी नाही. चोरानं जर का चोरी कमुली केली असती तर न्यायाच्या दरबार या जगात भरले नसते. चांडा तू मसा बंधू नव्हेस. या माझ्या आईच्या महालात अन्य इतरत्र कुणी नसताना तू एकटा आहेस म्हणजे माझ्या आईचा घात तू केलास. थांब चोर, एक शब्द बोलू नकोस. आतापर्यंत तुमचं मी ऐकून घेतलं. अपमानाचे शिंतले सहन करून या शांतीनं आपले दिवस कालक्रमण केले होते. आता तुला मी ऐकून घेणार नाही. तू माझा बंधू नाही, मी तुझा बंधू नाही. तू मध्ये काढीस. नाही नाही, युद्ध का थांबवलं? आईचा घात ज्यानी नाही केला मा, तर त्या दुरंधराने आईचा घात केला. दुरंधराने आईचा घात कशावरून मला माहित आहे. त्याच्या हाती असले तो जंबिका मी पाहिलाय हो, मी पाहिलाय. म्हणजे शांतीचा घात झाला म्हणून तू सांगितलं होतास, पण जारती हा माझा बंधू जिवंत आहे, मग त्यानंच ते कुटील कारस्थान करून हा माझा बंधू. थांब दादा, त्या दुष्ट दुराचारी धुरंधरचा घात मी केलेला आहे, पण दादा यावेळी मला क्षमा कर, क्षणभर मी चुकलेलो आहे. सुमन, याचा तुझा दोष नाही. हे सर्व जे घडलं ते फार वेगळं घडलं आहे. अरे तुझ्या आईचा घात त्या चांडाळानंच केला असावा, कारण ज्यावेळी मी आईला भेटण्यासाठी येत असता तो माझ्या मागून येत होता. याचा सुगाव मला लागला होता, त्याचा कानोसा घेऊन मी बाजूला सटकलो म्हणून मी जिवंत राहिलो. आपली आई गेली, आईच्या जागी ही तुला आई मिळाली आहे. बरोबर, आई म्हणून हिची सेवा करण्यासाठी सिद्ध आहे. आई मी नमस्कार करण्यासाठी आहे तुला माझा आशीर्वाद. सुमन,